नमस्कार मी फरा खान धन की बात या विशेष कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत आहे थमात इंटरव्ह्यू बघायला सुरुवात करण्याच्या आधी तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगतो सामवर ज्या वेळेला हा इंटरव्ह्यू झाला होता आता तुम्ही रेकॉर्डिंग बघताय पण लाईव्ह ज्या वेळेला त्यावेळेला आम्ही अशी एक ह्या इंटरव्ह्यूमध्ये अनाऊन्समेंट केली होती की इंटरव्ह्यूला जोडून आम्ही काहीतरी करणार आहोत तर आता तुम्ही रेकॉर्डेड बघताय त्यामुळे तुम्हाला त्या दिवशीचा जो फील आहे तो घेता येणार नाही पण काळजी करू नका जर का तुम्हाला तो फील घ्यायचा असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिली त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आमचा जो गुंतवणूक कट्टा व्हॉट्सअप ग्रुप आहे त्या ग्रुपला तुम्ही जॉईन करू शकता तुम्ही जर का जॉईन केलं तर तुम्हाला कळेल की ह्या इंटरव्ह्यूमध्ये जी गोष्ट आम्ही अनाऊन्स केलेली आहे शेवटी ती तुम्हाला कशी बघता येईल तर ग्रुप जॉईन करायला विसरू नका हा छोटासा संदेश देतो आणि चला बघ आता आपण इंटरव्ह्यूचं जे रेकॉर्डिंग आहे ते बघायला सुरुवात करू थँक्यू शेअर मार्केट आणि गुंतवणूक याबद्दल आपल्या मनामध्ये खूप कुतूहल असतं पण आपल्यापैकी बऱ्याच जणांना याचं योग्य ज्ञान नसतं शेअर मार्केटमधील गुंतवणूक या विषयाबद्दल आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत प्रसिद्ध गुंतवणूक तज्ञ नीरज बोरगावकर सर सगळ्यात आधी आपण त्यांचं स्वागत करूया सर आपलं खूप खूप स्वागत आहे तर नीरज बोरगावकर सर आपल्यासोबत बसलेले आहेत आणि आपल्या प्रश्नांची उत्तरं देणार आहेत मात्र कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी आपण सरांची थोडक्यात ओळ ओळख करून घेऊया तर नीरज बोरगावकर हे पुण्यातील प्रसिद्ध बोरगावकर इन्व्हेस्टमेंट्स या कंपनीचे डायरेक्टर आहेत आणि बोरगावकर इन्व्हेस्टमेंट या कंपनीचं मुख्य कार्यालय पुण्यामध्ये सिंहगड रोड या ठिकाणी आहे या कंपनीद्वारे गुंतवणुकीसंदर्भात विविध प्रकारच्या सर्व्हिसेस पुरवल्या जातात प्रामुख्यानं मराठी माणसांमध्ये शेअर मार्केट आणि गुंतवणूक या विषयाबद्दल जनजागृती काम त्यांच्या कंपनीद्वारे केलं जातं तसंच त्यांच्या कंपनीद्वारे मराठी माणसांना शेअर मार्केट या विषयाचं प्रशिक्षण देखील दिलं जातं आणि गेल्या वर्षांपासून ते या विषयाबद्दल मार्गदर्शन करतायत गेल्या बुधवारी आपण त्यांच्याकडून सर्वसामान्य व्यक्ती कशा सुरुवात करू शकतो याची माहिती घेतली आहे आणि आजच्या या भागामध्ये आपण त्यांच्याकडून या विषयाबद्दल अजून काही इंटरेस्टिंग माहिती जाणून घेणार आहोत आणि तुमच्या मनामध्ये देखील बऱ्याचशा प्रश्न असतील आणि त्याही प्रश्नांची उत्तर आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहेत खरं तर सर तुम्ही नेहमी म्हणत असता की मराठी माणसानं शेअर मार्केटचं ज्ञान घेतलं पाहिजे त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे तर या मागचं कारण काय सांगतो सर्वप्रथम मला पुन्हा एकदा तुम्ही इथे बोलवलं त्याबद्दल मी साम टीव्ही आभार मानतो धन्यवाद मला पुन्हा तुम्ही एकदा इकडे एक एक बोलवलं तर आज सुरुवात करण्याआधी मला एक अनाउन्समेंट करायचे सगळ्या प्रेक्षकांसाठी जे जे कार्यक्रम बघतायत त्यांनी लक्ष देऊन बघा हा आजचा कार्यक्रम जर का तुम्ही पूर्ण लक्ष देऊन बघितलात तर पुढच्या दीड तासामध्ये आत्ता आत्ता पासून पुढच्या दीड ते दोन तासामध्ये तुमच्या आयुष्यात एक खूप मोठा पॉझिटिव्ह आर्थिक बदल घडू शकेल तर कार्यक्रमाकडे पूर्णपणे लक्ष देऊन बघा आणि शेवटपर्यंत हा कार्यक्रम तुम्ही बघा तर आता आपण तुमच्या प्रश्नाकडे येऊयात की मी जे नेहमी म्हणत असतो मी सगळ्यांना की मराठी माणसांनी शेअर मार्केटमध्ये आलं पाहिजे किंवा शेअर मार्केट, मार्केट शिकलं पाहिजे हे प्रत्येकाला गरजेचं याचं कारण तुम्हाला सांगतो की आपण बघत असतो बघा की अनेक लोक कष्ट करतात आयुष्यामध्ये खूप कष्ट करतात पण त्यांचं उत्पन्न जे आहे ते त्यांना हवं तेवढं त्यांना उत्पन्न मिळवता येत नाही oh. आणि त्याचबरोबर जगामध्ये असे पण लोक आहेत की जे विशेष कष्ट करत नाहीत पण त्यांना पॅसिव्ह इन्कम त्यांचे लाखो रुपये दर महिन्याला व्याजाच्या रुपाने म्हणा किंवा असे येत असतात तर ही जी डिस्पॅरिटी आहे समाजामध्ये कारण आपल्याला शोधलं पाहिजे की श्रीमंत माणसं आपण ज्यांना म्हणतो की ज्यांना पॅसिव्ह इन्कम मिळत असतं तर ते श्रीमंत का असतात कारण का त्यांनी इन्व्हेस्टमेंट केलेली असते त्यांनी गुंतवणूक केलेली असते म्हणजे श्रीमंत होण्याचा एकमेव मार्ग जो आहे तो म्हणजे गुंतवणूक करणं हे आहे आणि मराठी सर्वसामान्य मराठी माणूस जो आहे त्याला जर का गुंतवणूक करायची असेल तर शेअर मार्केट हा एकमेव मार्ग आहे जिकडे तुम्ही अगदी कमीत कमी रकमेपासून इन्व्हेस्टमेंट सुरू करू शकता आणि हा एकमेव मार्ग असा की तिकडे तुम्हाला अगदी छोट्यापासून मोठ्यापर्यंत जाता येतं जसं मी स्वतः आहे मी दोन हजार नऊ साली इन्व्हेस्टमेंटला सुरुवात केली म्हणजे मागच्या बुधवारी पण मी सांगितलं की आपला जो एपिसोड आहे तो तुम्ही जाऊन बघू शकता नीरज माझा चॅनल आहे आणि तिथे तुम्हाला तो मागच्या बुधवारचा जो व्हिडिओ आहे तो पूर्णपणे बघायला मिळेल त्याच्यातही मी सांगितलं की अतिशय छोट्या रकमेपासून सुरुवात करून सुद्धा आपण खूप मोठे मोठे होऊ शकतो दहा वर्षात मी तिथून इथपर्यंत पोहोचलो आता इथून पुढच्या दहा वर्षात मला अजून पुढे जायचंय आणि हा जो माझा प्रवास चालू आहे त्याच्यामध्ये मला जास्तीत जास्त मराठी लोकांना घेऊन पुढे जायचंय आणि म्हणून मी प्रत्येक मराठी माणूस मला कोणीही जो भेटतो त्याला आवाहन करत असतो की तुम्ही शेअर मार्केटमध्ये शिकून घ्या तर हे त्याचं कारण आहे की श्रीमंत होण्याचा एकमेव मार्ग म्हणजे श्रीमंत होण्याचा एकमेव मार्ग म्हणजे शेअर मार्केट मात्र शेअर मार्केट मधून श्रीमंत व्हायचं असेल तर त्याच्यासाठी ज्ञान असणंही तेवढंच महत्वाचं आहे मग हे ज्ञान आपले प्रेक्षक कुठे मिळवू शकतात माझ्याकडून मिळवू शकतात अच्छा मी याच्यामध्ये शिक्षण घेतलेलं आहे माझं एमबीए फायनान्स झालेलं आहे आणि मी कार्यरत आहे याच्यामध्ये मी प्रत्यक्ष काम करतो तर तुम्ही माझ्याकडे येऊ शकता गेल्या बुधवारी पण मी आपला जो पोर्टफोलिओ बिल्डर प्लॅन स्ट्रक्चर आपण जे डेव्हलप केलेला आहे त्याची माहिती सांगितली ती तुम्ही नक्की बघा युट्यूबवर विसरू नका ते बघायला सगळ्यांना खूप फायदेशीर आहे ते तर ते जे पोर्टफोलिओ बिल्डर प्लॅन आम्ही तयार आहे त्यातनं तुम्हाला मार्गदर्शन मिळू शकेल बरोबर आमचा एक गुंतवणूक कट्टा नावाचा व्हॉट्सअप ग्रुप पण आहे हा ग्रुप फ्री आहे सगळे जण त्याच्यामध्ये येऊ शकतात आणि माझ्या वेबसाईटवर जर का तुम्ही गेलात तुम्हाला स्क्रीनवर दिसतात आता वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट गुंतवणूक डॉट कॉम त्या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करता येईल तर तो फ्री आहे तर त्या ग्रुपला तुम्ही जॉईन करून मार्गदर्शन घेऊ शकता तर हा मार्ग तुमच्याकडे आहे आणि तो गुंतवणूक कट्टा जो आहे तो सगळ्यांनी गप्पा मारायची जागा आहे तिकडे कोणीही येऊ शकतं स्टॉक मार्केट विषयीच्या ज्या गप्पा आहेत त्या मारू शकतं प्रश्नांची उत्तर मिळू शकतं तर असं हे मार्गदर्शन आपण याच्यामध्ये मिळवू शकतो आणि आता ह्याच्यामध्ये दुसरा भाग मी येतो की आता मी हे ऑनलाईन तर केलेलंच आहे पण नॉर्मली काय होतं की असे जे शेअर मार्केटचे तज्ज्ञ असतात किंवा अशा ज्या गोष्टी असतात तर ते सेमिनार्स घेतात Oh. म्हणजे आता मला समजा असं उद्दिष्ट आहे की मला जास्तीत जास्त मराठी लोकांपर्यंत पोहोचायचंय <laughs> तर मी नॉर्मल केस मध्ये मी काय करतो मी वेगळ्या वेगळ्या शहरांमध्ये जातो तिकडे हॉल्स भाड्याने घेतो <laughs> आणि सेमिनार ऑर्गनाईज करतो <laughs> अच्छा आता माझं असं मत आहे की ही जी पद्धत आहे ती आता कालबाह्य झालेली आहे <laughs> जुनी झालेली <laughs> मग कोणती वापरायला पाहिजे सांगतो ना ही जी पद्धत आहे ती जुनी का झाली आहे कारण काय आता एवढं धकाधकीचं आयुष्य झालंय प्रत्येकाला ट्रॅफिक आहे गर्दी आहे सगळ्या गोष्टी आहेत आणि मी सुद्धा आता इथून पुण्याला पुण्याला असतो माझं ऑफिस पुण्याला आहे मला समजा महाराष्ट्रातल्या प्रत्येक घराघरामध्ये आमचा जो पोर्टफोलिओ बिल्डर प्लॅन आहे किंवा हे शेअर मार्केटचं जे ज्ञान आहे ते पोहोचवायचं असेल तर मला सेमिनार घ्यायला लागतील हो। मग सेमिनार घेण्यासाठी मी सातारा सांगली वगैरे सगळ्या शहरांमध्ये हॉल भाड्याने घेईन घेऊन तर माझा खर्च होईल दहा बारा लाख रुपये मला कमीत कमी खर्च होईल आणि हा खर्च मला करायचा नाही कारण हा के खर्च केला की के अल्टिमेटली माझा जो ग्राहक आहे याच्यातनं आम्ही बिझनेस पण करतो तर ग्राहकाचा पण खर्च वाढतो त्याच्यामध्ये कॉस्ट वाढते तर हे सगळं टाळण्यासाठी मी ऑनलाईन लोकांना भेटतो एक नवीन पद्धत आम्ही एस्टॅब्लिश केली आणि लवकरच तुम्हाला आजच्याच सेशनमध्ये त्याच्याबद्दल अजून एक अपडेट मिळणार आहे तर आम्ही वेबिनार घेतो आणि या वेबिनारमध्ये तुम्ही डायरेक्टली माझ्याशी बोलू शकता प्रत्यक्ष माझ्याशी बोलू शकता तर आता गेल्या बुधवारी पण आपला जो इथे सामवर जो कार्यक्रम झाला त्याच्यानंतर आम्ही अठरा तारखेला रविवारी एक वेबिनार केला होता तर तशा पद्धतीचे वेबिनार जे आहेत त्याला तुम्ही येऊ शकता हे सेमिनारपेक्षा पूर्णपणे वेगळं आणि खूप चांगलं आहे की वेबिनार मध्ये डायरेक्ट तुम्ही माझ्याशी बोलू शकता म्हणजे जसं नाही समजा सेमिनार मध्ये जाऊन बसलात तुम्ही की तुम्ही त्याच्याशी बोलू शकत नाही जो स्पीकर आहे तो कारण खूप लोक बसलेली असतात पण वेबिनारच्या ह्याच्यामध्ये तसं होत नाही तुम्ही आपण गप्पा मारू शकतो तर अशा पद्धतीचं आमचं जे आहे ते मार्गदर्शन तुम्ही तो प्रश्न विचारला की मार्गदर्शन कसं घेता येईल तर माझ्याकडनं घेऊ शकता आता मी कायम उपलब्ध आहे आणि त्याला मी सिस्टीम्स लावलेल्या आहेत अच्छा तर सगळ्यांचे सगळे प्रश्न याच्यामध्ये सोडवले जाऊ शकतात अगदीच म्हणजे एकंदरीत असं म्हणता येईल की वेबिनार घेतल्यामुळे जे आपले प्रेक्षक बघतायत किंवा ज्यांना याचं ज्ञान घ्यायचं आहे शेअर मार्केटचं त्याच्यासाठी त्यांना कुठे जायची गरज नाहीये तर घरी बसून ते याचं ज्ञान घेऊ शकतात मात्र सर तुम्ही ही जी नवीन कन्सेप्ट सांगितली आहे वेबिनार ती तुम्ही कशा पद्धतीने कंडक्ट करता आम्ही साधं वापरतो की प्रत्येकाला वापरता पण आलं पाहिजे माझं पहिल्यापासून तत्व आहे की बिझनेस शुड बी इझीनेस <laughs> तुम्ही जो बिझनेस करताय तो कॉम्प्लिकेटेड झाला अवघड झाला की मग त्याच्यात मजा येत नाही तुम्ही हो। जी गोष्ट करताय ती तुम्ही जास्तीत जास्त सोपी कशी कराल हे महत्वाचं आहे म्हणून मी काय केलं की ज्याच्या हातात मोबाईल आहे <laughs> ज्याच्या हातात व्हॉट्सअप आहे आता प्रत्येकाकडे आहे त्या व्यक्तीला सहजपणे हा बघता येतो किंवा हे करता येतं तर अतिशय सोपी युट्यूबची आहे बेसिकली वर बघता येतं ते पद्धतीने आम्ही करतो निश्चितच खूप छान कल्पना आहे सर आणि मला वाटतं की आपले जे प्रेक्षक आता आपल्याला बघतायत त्यांनाही निश्चितच हे आवडेल म्हणजे घरी बसल्या बसल्या बस त्यांनाही ज्ञान मिळवायला आवडणार आहे आणखी एक प्रश्न सर तुम्ही सांगितलंय की पोर्टफोलिओ बिल्डर प्लॅन याविषयी तुम्ही मागच्या एपिसोडमध्ये सांगितलं होतं मात्र आता जे लोक आपल्याला बघतायत त्यांना बहुतेक याच्याविषयी काही शंका असतील तर त्याविषयी काय सांगाल शंका समाधान तुम्ही युट्यूबवर तर करू शकता कारण मी ऑनलाईनचा खूप मोठा हे आहे मी इथे सांगतो तुम्हाला पण ऑनलाईन तुम्ही नक्की युट्यूब चॅनलला जा तिथे तुम्हाला पूर्णपणे बघायला मिळेल तुमच्या वेळेनुसार आणि आता मी पटकन समाप करतो आणि पोर्टफोलिओ बिल्डर प्लॅन हा जो आम्ही उपक्रम तयार केलेला आहे ते सर्वात पहिले मी स्पष्ट करतो की ही कुठल्याही प्रकारची पोर्टफोलिओ मॅनेजमेंट स्कीम नाही किंवा तुम्ही आमच्याकडे पैसे द्या मग त्याच्यावर आम्ही तुम्हाला रिटर्न कमवून देऊ अशा पद्धतीची ही योजना नाही हा जो प्लॅन आहे हा तुम्हाला तुमचा स्वतःचा पोर्टफोलिओ डेव्हलप करायला मदत करतो गायडन्स देतो तर हा अशा पद्धतीचा प्लॅन आहे आता प्लॅन काय हे सांगण्याआधी हा प्लॅन जर का तुम्ही घेतलात किंवा याला सबस्क्राईब केलं तर तुमच्या आयुष्यात काय होऊ शकेल ते पहिले सांगतो म्हणजे थोडासा येईल नाही तर मी नुसती टेक्निकल माहिती सांगायला लागलो तर लोकांना कंटाळा येऊ शकतो ओब्व्हिअली तर पोर्टफोलिओ बिल्डर प्लॅन मध्ये तुम्ही आलात की आजपासून पुढच्या दोन ते तीन वर्षामध्ये आपला त्याच्यामध्ये गोल असतो तो गोल आपल्याला सेट करायचा असतो एक पाच लाख रुपयाचा स्वतःचा पोर्टफोलिओ तयार करणं हे उद्दिष्ट घेऊन आपण काम सुरू करतो मग आता एक उद्दिष्ट आपल्या समोर आहे की आपल्याला समजा उद्दिष्ट आहे की मला काश्मीरला जायचं काश्मीरला जाण्यासाठी काय काय करायला लागेल ते रस्ते आपल्याला सापडायला लागतात तसंच आपण पाच लाखाचा पोर्टफोलिओ तयार करायचं हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवतो आणि मग त्या गोलच्या दृष्टीने तो पूर्ण कसा होईल हे काम करायला सुरुवात करतो मग यामध्ये वेगळ्या वेगळ्या पद्धती आहेत सर्वात पहिले तुम्हाला तुमच्या नावाने डिमॅट आणि ट्रेडिंग अकाउंट आम्ही ओपन करून देतो तुमचं स्वतःचं असतं ते तुम्हाला स्वतःला ते वापरायचं कसं ते पण शिकवलं जातं ते झालं की त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या मनातले प्रश्न जे आहेत ते विचारण्यासाठी एक प्लॅटफॉर्म मिळतो फोरम मिळतो तिथं तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकता आणि त्याची उत्तर माझ्या स्वतःकडून तुम्ही मिळवू शकता आणि यातला हायलाइट पार्ट असा आहे दर शुक्रवारी मी लाईव्ह येऊन तुमच्याशी बोलतो याच्यामध्ये आपले कोचिंग सेशन पण होतात आणि लाईव्ह गप्पा होतात आपल्या म्हणजे आपण एका घरात बसून गप्पा मारल्यासारखं याच्यामध्ये एन्व्हायरमेंट आम्ही तयार केलेलं आहे तर अशा पद्धतीने गायडेड मार्गाने तुम्ही उद्दिष्ट तुम्ही ते पाच लाख असेल पन्नास लाख असेल एक कोटी असेल वॉट तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही पूर्ण करू शकाल आणि ते पूर्ण करण्यासाठी कुठले कुठले मार्ग आहेत काय काय स्ट्रॅटेजीज आहेत कुठले शेअर घेताना काय बघायचं या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये शिकवल्या जातात याच्यामधला शेवटचा मुद्दा असा आहे की हा काही दोन पाच दिवसाचा कोर्स नाही किंवा नॉर्मली कसं असतं दोन दिवसाचा कोर्स असतो आणि मग त्याच्यानंतर माणसं विसरून जातात त्यात काही प्रॉब्लेम नाही म्हणजे पण माणसं विसरून जातात तर जाता। <laughs> जाता। हा जो आहे तो परपेच्युअल चालू राहणारा कोर्स आहे की तुम्हाला दर शुक्रवारी लाईव्ह मला भेटता येतो तुम्ही एनरोल झाल्यापासून आणि <laughs> कायम चालू राहतो लाईफ टाईम ऍक्सेस ह्याच्यात तुम्हाला मिळतो अशा पद्धतीचा हा पोर्टफोलिओ बिल्डर प्लॅन अगदीच म्हणजे एकंदरीत असं म्हणता येईल की युट्यूबवर तुमचे व्हिडिओज आहेतच तुम्ही फक्त लोकांना किंवा मराठी माणसाला श्रीमंत होण्याचा सल्ला देत नाहीये तर त्यांनी कशा पद्धतीनं श्रीमंत झालं पाहिजे त्याचे मार्ग देखील दाखवताय आणि ज्यांना हे मार्ग जाणून घ्यायचे असतील किंवा अधिक इन्फॉर्मेशन घ्यायची असेल त्यांच्यासाठी इथे नंबर दिलेले आहेत त्याच्यावर तुम्ही संपर्क करू शकता दरम्यान सर आणखी एक प्रश्न म्हणजे तुम्ही सुरुवातीला म्हणालात की आज काहीतरी वेगळं घडणार आहे मग ते वेगळं काय नेमकं सांगतो ह्याच्यामध्ये काय झालं गेल्या बुधवारी ज्या वेळेला मी ह्या वेबिनारची अनाउन्समेंट केली खूप प्रचंड प्रतिसाद मिळाला त्याला मला अशी अपेक्षा नव्हती की सगळ्या एवढे लो, लोक येतील रविवारी अठरा ऑगस्टला आम्ही हा वेबिनार ऑर्गनाईज केला होता सकाळी अकरा वाजता तर त्याला प्रचंड मोठ्या प्रमाणात लोकांचा प्रतिसाद मिळाला पण त्याचबरोबर मला खूप लोकांचे असे पण फोन आले की आम्हाला काय अटेंड करता आलं नाही मी म्हटलं का नाही अटेंड करता आला आम्ही विचारलं त्यांना परत की तुम्हाला का नाही अटेंड करता आला एवढी सोपी गोष्ट होती तर लोकांचं उत्तर असं होतं की वेबिनार म्हणजे काय हेच आम्हाला माहित नाही म्हणजे लोकांना ही कन्सेप्ट जी ज्यांना नवीन साहजिक आहे त्यांना काही कळणं अपेक्षित नाही पटकन <laughs> वेबिनार आ, <laughs> तर हो पन, तक, वेबिनार <laughs> <laughs> <थी laughs> म्हणजे का काय <laughs> ते समजावून सांगितलं पाहिजे तर कुठे होतो आपण असे फोन आले आपल्याला की आम्हाला काही हा वेबिनार म्हणजे काय आहे ते कळलं नाही तर आता ह्या लोकांना कळावं म्हणून आता जे प्रत्यक्ष आपल्याला बघतात तेही लोक आपल्याला बघत असतील आता ह्या सगळ्या लोकांना मी एक वेबिनारचा प्रत्यक्ष अनुभव देणार आहे कार्यक्रमामध्ये म्हणजे आता आपला कार्यक्रम संपला आता तीन वाजून चाळीस मिनिटं होत आहेत बरोबर चार वाजता आपला वेबिनार सुरू होणार आहे आणि तुम्ही सगळेजण तुमच्या घरी बसून तुमच्या मोबाईल वरून किंवा कॉम्प्युटर वरून बघू शकणार तर असा हा प्रयोग आम्ही करतोय की आता लगेच तुम्हाला इथे तुम्हाला स्क्रीनवर जे नंबर दिसतात त्या नंबरवर तुम्ही एक हॅलो असा व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे आणि तो मेसेज तुम्ही केलात की आमच्याकडनं तुम्हाला त्या वेबिनारची लिंक पाठवण्यात त्या लिंकवर क्लिक करायचंय फक्त तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनवर किंवा कॉम्प्युटरवर त्याच्यावर तुम्ही क्लिक केलं की तुम्हाला तो वेबिनार दिसायला लागेल चार वाजता बरोबर तो वेबिनार सुरू होईल आणि मध्ये मी जे म्हणलं होतं की तुम्हाला तुमचं आयुष्य बदलून टाकण्याची याच्यामध्ये संधी आहे तुम्हाला कशी मिळेल तर तुम्हाला चार ते साधारण तास तो वेबिनार चालेल तो तुम्हाला पूर्ण बघायचा आहे म्हणजे तो ता, तारखेला आमचा जो वेबिनार झाला त्याचाच रिटेलिकास्ट आहे आणि त्याच्यामध्ये काही पॉईंट्स मी ऍड केलेले आहेत तर ते तुम्हाला बघायचं त्यात कशा पद्धतीची माहिती मी दिलेली आहे ते तुम्हाला बघायला मिळेल आणि त्याचबरोबर तुम्हाला एक आयडिया येईल की आपला पोर्टफोलिओ बिल्डर प्लॅन जो आहे तो कशा पद्धतीने काम करतो आणि हा तुमच्या आयुष्यात किती मोठा बदल घडवू शकतो तर अशा पद्धतीने हा आताचा वेबिनार जो आहे तो बरोबर चार वाजता सुरू होईल तर ह्याला सगळ्यांनी हजर राहावं असं मी आवाहन करतो अगदी सोपी पद्धत आहे आमची जी वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट गुंतवणूक डॉट कॉम या साईटवर दिसायला लागेल थोड्या वेळाने तसंच तुम्ही व्हॉट्सअपवर मेसेज केला तर तुमच्या मोबाईलवर त्याची डायरेक्ट लिंक पाठवण्यात येईल तर हे सगळ्यांनी करा जे बघतायत ते अगदी सोपी गोष्ट आहे आता लाईव्ह आहोत आपण आणि लाईव्ह मध्ये तुम्ही हा एक छान एक्सपिरियन्स म्हणजे खूप छान मला वाटतं की मलाही इंटरेस्ट येतोय आणि जे लोक आता आपल्याला बघतायत त्यांनाही निश्चितच इंटरेस्ट येत असणार आणि ते निश्चितच लाईव्ह येतील आणि तुमच्याशी संवाद साधतील आता देखील बरेचसे प्रश्न आहेत सर ते विचारायचे आहेत मात्र आपण थांबूयात कारण धन की वेळ एका छोट्याशा तुम्ही पाहत राहा साम थोडस या एपिसोड नंतर जसा वेबिनार झाला होता तसेच वेबिनार पुढे पण होण्याची शक्यता आहे समजा पुढे कधी असा वेबिनार आमचा असेल तर तो तुम्हाला अटेंड करता येईल जसं मी व्हिडिओच्या सुरुवातीला छोट्याशा संदेशात सांगितलं की तुम्हाला अटेंड करायचं असेल किंवा तुम्हाला आमच्या कम्युनिकेशन लिस्टमध्ये राहायचं असेल तर आमचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा ग्रुपच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपचे सदस्य व्हा म्हणजे पुढच्या अशा आम्ही ज्या ॲक्टिव्हिटीज करत राहू त्याच्यासाठी आपण कायम संपर्कात राहू आणि तुम्हाला बेनिफिट मिळू शकतो ब्रेक नंतर धन की बात या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण या ठिकाणी शेअर मार्केट विषयी बोलतोय आणि शेअर मार्केट तज्ज्ञ नीरज बोरगावकर सर आपल्यासोबत बसलेले आहेत आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत त्याचबरोबर बऱ्याचशा इंटरेस्टिंग गोष्टी देखील ते आपल्याला सांगत आहेत खरंतर सर ब्रेकवर जाण्याआधी तुम्ही वेबिनार विषयी बोलला होता तर याचं नेमकं स्ट्रक्चर कसं असतं वेबिनार सोपं असतं एकदम तुम्ही लिंकवर क्लिक करायचं असतं तुम्हाला जी लिंक मिळते त्या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं असतं ते क्लिक केलं की तुम्हाला तो व्हिडिओ दिसायला लागतो त्याच्यामध्ये मग मा त्या व्हिडिओमध्ये मी स्वतः तुमच्या समोर येतो आणि आपण मग मा गप्पा मारायला सुरुवात करतो मग मा त्याच्यामध्ये लोक वेगळ्या वेगळ्या कॉमेंट्स करतात की आधी आपण एकमेकांना नमस्कार चमत्कार करतो म्हणजे असं अगदी गप्पा मारल्याचं वातावरण असतं आणि मग लोकांचे प्रश्न त्याच्यामध्ये यायला लागतात की बऱ्याच लोकांना स्टॉक मार्केट विषयी प्रश्न पडलेले असतात की इंटरडे ट्रेडिंग कसं करायचं किंवा आता कोणाचं तरी ऐकलेलं असतं की टीव्हीवर एखादी बातमी येते की हा शेअर टीप येते म्हणजे बेसिकली तर ते शेअर घ्यावा किंवा नाही किंवा काही लोक शेअर घेऊन टाकतात आणि नंतर त्याच्यामध्ये अडकून बसतात oh. तर हे सगळे जे प्रॉब्लेम येतात ते आम्ही वेबिनारमध्ये वेबिनार आता आमचे रेग्युलर चालू असतात हे वेबिनार गुंतवणूक कट्टा हा जो व्हॉट्सअप ग्रुप आहे तुम्हाला वेबसाईटवर आमच्या दिसत असेल आता लगेच जर का तुम्ही गेला नसाल तर वेबसाईटवर जरूर जा आमचं खूप इंटरेस्टिंग बिझनेस मॉडेल तुम्हाला नक्की आवडेल वेबसाईटवर तुम्हाला व्हॉट्सअपचा जो आमचा गुंतवणूक कट्टा ग्रुप आहे त्या ग्रुपला पण जॉईन होता येईल त्या ग्रुपमध्ये जर का तुम्ही आलात तर त्या ग्रुपमध्ये दर शनिवारी संध्याकाळी सहा वाजता आमचा एक लाईव्ह सेशन असतो वेबिनारच असतो तो एक प्रकारचा आणि त्याच्यामध्ये आम्ही सिस्टीम कशी केलेली आहे की ग्रुपचे जे मेंबर्स आहेत ते मेंबर्स त्यांच्या मनामधले प्रश्न त्या ग्रुपवर विचारू शकतात आठवड्याभरात आणि त्या सगळ्या प्रश्नांचा अभ्यास करून त्याच्यावर व्यवस्थित अभ्यासपूर्वक उत्तर मी शनिवारच्या लाईव्ह सेशन मध्ये देतो म्हणजे संध्याकाळी सहा ते सात जो आपला सेशन होतो त्या सेशनमध्ये तुम्ही तुमच्या घरी बसून तुमच्या प्रश्नांची उत्तर मिळवू शकता आणि तिकडेच लाईव्ह मला तुम्ही प्रश्न विचारू शकता म्हणजे आता जे चालले मी एकटाच चा बोलतोय हो तुम्ही काही बोलू शकत नाही पण हो। याच्या मध्ये तुम्ही सुद्धा तिकडे कॉमेंट करू शकता आणि त्या कॉमेंट मला दिसत असतात म्हणजे कम्युनिकेशन एस्टॅब्लिश होतं ओके okay. मनामधल्या शंका ज्या असतात लोकांच्या त्यांचं निराकरण होतं आणि लोकांना एक दिशा मिळते याच्यामध्ये बेसिकली काय असतं की माणसाकडे ज्ञान आहे नॉलेज आहे सगळं पण त्याला दिशा मिळत नाही oh. तर ही दिशा देण्याचं काम आम्हाला करायचंय आणि ते त्याचा खूप लोकांना फायदा होतो अनेक mm -hmm. लोक आता याच्यामध्ये जोडले गेलेले आहेत आणि तुम्ही पण आता बघत असाल तर नक्की तुम्ही ऍक्शन घ्या लगेच आपली जी वेबसाईट आहे डब्ल्यू mm डब्ल्यू -hmm. डब्ल्यू डॉट गुंतवणूक डॉट कॉम त्या वेबसाईटवर तुम्ही मोबाईलवरून पण जाऊ शकता आणि तुमच्या कॉम्प्युटरवरनं पण जाऊ शकता तुम्ही तर या वेबसाईटवर तुम्ही जा आणि तिकडे तुम्हाला सगळ्या गोष्टी दिसतीलच सर्वात पहिली गोष्ट तुम्हाला करायची की आता चार वाजता आपला जो इथे वेबिनार होणार आहे तर तो वेबिनार तुम्हाला बघायचा आहे आणि तो तुम्हाला वेबसाईटवर बघता येणार आहे तसंच जर तुम्ही व्हॉट्सअपवर मेसेज केला असेल तर तुम्हाला त्याच्या रिप्लायमध्ये पण तो मेसेज आलेला असेल याला सुद्धा आम्ही सिस्टिम केलेली आहे आणि आमच्या सिस्टिम्सवर आम्ही खूप भर देतो आणि ह्या सिस्टीम्स मला तुमच्या आयुष्यात पण आणायच्या माणूस टॅलेंटेड असतो माणूस हुशार असतो हो। पण सिस्टीमची जोड त्याला न मिळाल्यामुळे त्याचं त्याच्या आयुष्यात प्रॉब्लेम होतात बरेचदा असं होतं की प्रॉब्लेम्स असतात आपल्या आयुष्यात आणि आपण चुटकीसरशी सोडवत असतो पण जेव्हा आपण करिअरमध्ये जातो जेव्हा आपण आपल्या बिझनेसमध्ये जातो त्यावेळेला आपल्याला आपले जे प्रॉब्लेम तेव्हाच असतात ते मोठे वाटायला लागतात टॅलेंट आपल्याकडे नाही आहे का आपल्याकडे खूप टॅलेंट आहे पण ते टॅलेंट आपण तिथे का नाही वापरू शकत कारण की आपल्याकडे सिस्टीम नसते ही सिस्टीम जर का तुम्ही तुमच्या आयुष्यात आणली तर तुमचा खूप मोठा फायदा होऊ शकतो आणि ही कशी आणायची हेच आम्ही तुम्हाला शिकवत असतो वेगवेगळे आमचे जे उपक्रम चालू असतात गुंतवणूक कट्टा असेल त्याच्यानंतर पोर्टफोलिओ बिल्डर प्लॅन असेल असे जे उपक्रम चालू असतात त्याच्यामधून आम्ही देत असतो गुंतवणूक कट्टा जो आहे तो फ्री फॉर ऑल आहे सगळ्यांना येऊन तिकडे नॉलेज घेण्याची संधी आहे त्यामुळे सगळ्यांनी जास्तीत जास्त संख्येने तिकडे या त्याच्यामध्ये एक गोष्ट सांगतो की व्हॉट्सअपवर आपण हा ग्रुप चालवतो आणि व्हॉट्सअपचा एक नियम आहे की एका ग्रुपमध्ये फक्त दोनशे छप्पन्न लोकच ऍड होऊ शकतो तर हे लिमिट पूर्ण झालं की आम्ही दुसरं व्हर्जन काढतो ग्रुपच तर आता जर का तुम्ही करत असाल रजिस्टर आणि तुमची रिक्वेस्ट काही कारणाने एक्सेप्ट झाली नाही तर त्याचा अर्थ असा आहे की ग्रुपचं लिमिट फुल झालेलं आहे तर तुमची रिक्वेस्ट आम्हाला मिळेल आमच्याकडे सिस्टीम आहे तुम्हाला आज रात्री त्या ग्रुपमध्ये ऍड करून घेण्यात येईल त्यामुळे काळजी करू नका जर का काही प्रॉब्लेम झाला तर माझा नंबर तुमच्याकडे ऑफिसला डायरेक्ट तुम्ही फोन करू शकता मी तुमचा सगळे सगळे प्रॉब्लेम तुमचे मी सॉल्व करू शकतो हा झाला गुंतवणूक कट्टा आणि त्याच्यानंतर पोर्टफोलिओ बिल्डर प्लॅन आणि गुंतवणूक कट्टा मध्ये वेगळं काय तर पोर्टफोलिओ बिल्डर प्लॅन जो आहे तो एक स्ट्रक्चर्ड आम्ही प्रॉडक्ट बनवलेला आहे मध्ये स्ट्रक्चर दिलंय तुम्हाला प्रॉब्लेम काय होतो की स्ट्रक्चर नसेल तर आपल्याला कळत नाही आपण नुसतं हे शेअर घे ते शेअर घे अशा गोष्टी करत बसतो पण याच्यात जर का तुम्हाला एक व्यवस्थित स्ट्रक्चर मिळालं तुमच्याकडे समजा शंभर रुपयात त्या शंभर रुपयाचं स्ट्रक्चरिंग कसं करायचं कुठले पैसे कुठल्या शेअर्स मध्ये किंवा कुठल्या प्रकारामध्ये टाकायचं शेअर्स मधली इन्व्हेस्टमेंट पण एक मोठा विषय फार म्हणजे नॉर्मली तुम्हाला ती हत्ती आणि आंधळ्यांची गोष्ट माहिती आहे का की चार पाच आंधळ्या व्यक्ती होत्या आणि गोष्ट ही आता ह्या आंधळ्या व्यक्तींना असं सांगण्यात आलं की हत्ती कसा आहे ते सांगा हत्ती समोर आणून उभा केला आणि हत्ती कसा आहे ते सांगा मग पहिला आंधळा आला त्यांनी त्या ते हत्तीच्या सोंडेला हात लावला मग तो म्हणला हत्ती जाड्या दोरी सारखा आहे दुसरा आला तो म्हणला की त्यांनी हत्तीच्या पायाला हात लावला हा। तो म्हणला हत्ती खांबासारखा आहे तिसरा आला त्यांनी हत्तीच्या पाठीला हात लावला मग तो म्हटला की हत्ती भिंतीसारखा आहे तर हे परसेप्शन प्रत्येकाचं वेगळं वेगळं झालं आणि याचं कारण मॉरल ऑफ द स्टोरी काय हे परसेप्शन असं का झालं कारण काय त्यांनी पूर्ण गोष्ट बघितलेली नव्हती पूर्ण पिक्चर बघितलेलं नव्हतं मराठी माणसांना मला हेच सांगायचंय की तुम्ही जर का एखाद्या व्यवसायात येतात स्टॉक मार्केट हा अतिशय सिरियस व्यवसाय तुम्ही जर का आलात तर याच्यामध्ये तुमचं आयुष्य थ्री सिक्स्टी डिग्री बदलू शकतं पण हे बदलण्यासाठी तुम्हाला जर का चमत्कार घडवायचे असतील आयुष्यात भरपूर पैसे मिळवायचे असतील मिळवतात लोक आणि तुम्हाला जर का, का मिळवायचे असतील भरपूर पैसे तर तुम्हाला काय करायचं तुम्हाला होल पिक्चर पूर्ण जे चित्र आहे ते जाणून घ्यायचं नुसती हो। एकच गोष्ट तुम्हाला जाणून घेऊन उपयोग नाही तुम्हाला पोझिशनल ट्रेडिंग जाणून घेतलं पाहिजे तुम्हाला लाँग टर्म मध्ये कशी इन्व्हेस्टमेंट केली जाते हे जाणून घेतलं पाहिजे इंट्राडे करायचं असेल तुम्हाला तर त्याचे काही नियम असतात ते नियम जाणून घ्या तुम्ही आणि ह्याच्यासाठीच आम्ही आमचा पोर्टफोलिओ बिल्डर तो स्ट्रक्चर्ड प्रोडक्ट तुमच्यासाठी आणलेला आहे ते तुम्ही घेऊ शकता तुम्हाला अगदी आवडेल मी निश्चितपणे तुम्हाला सांगतो खूप लोक त्याच्यामध्ये आहेत आणि मला टेस्टिमोनियल मेंबर्स पण त्याची येत असतात आमच्या ग्रुपवर जो गुंतवणूक कट्टामधले पण मेंबर्स त्याच्यामध्ये आहेत त्यामुळे अतिशय लोकांना ते आवडतं अशा पद्धतीचं प्रॉडक्ट केलेलं आहे तर अशा या दोन गोष्टी आहेत निश्चितच सर आता तुम्ही वेबिनार विषयी बोललात आणि थोड्याच वेळानंतर ते सुरू होणार आहे मात्र त्याच्यानंतर नेमकं काय किंवा याचा फायदा लोक कशा पद्धतीने घेऊ शकतात आता मी जास्त सरप्राईज फोडत नाही त्याच्यामध्ये वेबिनार जे पूर्ण बघतील त्या लोकांना दोन गोष्टी मिळणार आहेत दोन सरप्राईजे मिळणार पूर्ण तुम्हाला सरप्राईजचा अर्थ असतो सरप्राईज त्यामुळे तुम्हाला वेबिनार मध्येच बघायला मिळतील आता तुम्ही जे बघता तुम्हाला काय करायचं तुमच्या वर जायचं तुमच्या वर जाऊन डब्ल्यू 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 गुंतवणूक डॉट ही वेबसाईट चालू करून ठेवायची फक्त किंवा व्हॉट्सअपवर तुम्हाला लिंक आली असेल त्या लिंकवर तुम्हाला क्लिक करून तिथे जाऊन थांबायचं बरोबर दहा मिनिटांमध्ये तो जो आमचा वेबिनार आहे तो सुरू होईल आणि तो तुम्हाला पूर्ण बघायचा सव्वा तास तो चालेल आणि त्याच्यामध्ये खूप मोठी व्हॅल्यू ऍडिशन तुम्हाला मिळणार आहे फ्री फॉर ऑल आहे सगळे जण येऊ शकतात त्याचे कुठलेही चार्जेस नाहीत रिटेलिकास्ट आहे बेसिकली तो अठरा तारखेला आम्ही जो केला त्याचा रिटेलिकास्ट आहे तो बऱ्याच लोकांना बघायचा होता मी तुम्हाला म्हणलं बघायची तसं पण तो लोकांना बघता आला नाही तर जास्तीत जास्त लोकांना तो बघता म्हणून म्हणलं आज आपण टीव्हीवरच हा प्रयोग करूयात कोणी आजपर्यंत मला वाटतं केला नसेलच तर म्हटलं असं एक नवीन तंत्रज्ञान आहे जगामध्ये ते वापरलं पाहिजे तंत्रज्ञान वापरून आपण कुठून कुठे जाऊ शकतो त्यामुळे प्रत्येकाने तंत्रज्ञान वापरलं पाहिजे आणि तेच मी करायचा प्रयत्न निश्चितच म्हणजे एक नवा प्रयोग आहे आणि आपले जे प्रेक्षक आता आपल्याला बघतायत त्यांच्यासाठी देखील निश्चितच हा एक नवीन प्रयोग असेल आणि जास्तीत जास्त लोक त्याच्याकडे जातील हे मी म्हणजे आपण हमी गोष्ट सर म्हणजे आपण जेव्हा शेअर मार्केट विषयी बोलतो त्यावेळेला शेअर मार्केट म्हटलं की मराठी माणूस विशेषतः आणि एक मिडल क्लास त्यांच्या मनामध्ये धडकी असते रिस्क असतं त्याच्यामध्ये शेअर मार्केटमध्ये आणि बऱ्याचशा लोकांचे पैसे बुडतात असं ऐकलेलं असतं त्याविषयी काय सांगतात लहानपणी मला पाण्याची भीती वाटायची म्हणजे पोहाय आमचे सगळे मित्र पोहायचे पण मला भीती वाटायची पुण्यामध्ये टिळक टँक नावाचा एक मोठा टँक आहे पुण्यामधल्या लोकांना माहिती असते तर तिकडे पाण्यात उडी मारायला मला खूप भीती वाटायची आमचे जे सर होते तेव्हा आमचे गुरु होते गुरुला आयुष्यामध्ये खूप महत्व गुरु म्हणजे तुम्हाला मार्गदर्शक जो असतो त्याला खूप महत्व आहे तर ते आमचे सर होते तर त्यांनी मला पहिले उथळ पाण्यामध्ये जायला सांगितले ते म्हणले की या पाण्यात जा आणि काय करायचं ते कर पडलास तर पडलास पहिले मला पाय टाकताना तरी भीती वाटली पण सर सांगत होते आणि सगळ्या गोष्टी होत्या त्यामुळे मी गेलो त्याच्यामध्ये डेअरिंग करून आणि उथळ पाण्यामध्ये मी चालायला शिकलो की पाणी असं असतं तेव्हा मला कळलं की पाणी असं असतं मग त्याच्यानंतर मी आठ फूट खोल पाण्यात पोहायला लागलो मग दहा फूट खोल पाण्यात पोहायला लागलो आणि मग मला कॉन्फिडन्स आला तर याचा अर्थ काय की आपण घाबरत असतो ते का घाबरतोय आपण हे पहिले जाणून घ्यायला पाहिजे सेल्फ रिअलायझेशन म्हणतात ठीक आहे मला भीती वाटते एखाद्या गोष्टी ठीक आहे भीती वाटणं काही चुकीचं नाही आपण माणूस आहोत पण मग त्याच्या पुढे जाऊन आपण माणूस आहोत आपल्याला देवानी बुद्धी दिली आपल्याला मेंदू दिला आपल्याला भीती का वाटती या गोष्टीमध्ये अशी काय असा काय भाग आहे की ज्याची मला भीती वाटते हे आपण एक्सप्लोर करायला पाहिजे आणि हे एक्सप्लोर करत असताना उथळ पाणी मी म्हणलं जास्त खोल पाण्यात उडी मारायचीच नाही सुरुवात उथळ पाणी बघायचं त्यातल्या माहितगार लोकांना विचारा तुम्ही तुमच्या आजूबाजूला माहितगार लोक असतात मी आहे मला थोडी माहिती आहे त्यामुळे मी तुम्हाला देईन तर अशा लोकांना तुम्ही विचारा मी तुम्हाला म्हटलं की तुमच्यासाठी एक मस्त सिस्टीम मी बनवले महाराष्ट्रातला कोणीही माणूस मराठी माणूस ह्याच्यात जॉईन होऊ शकतो आणि अतिशय सोपी गोष्ट आहे प्रत्येकाच्या फक्त मोबाईलवर जाऊन करायचंय तुम्हाला आता चार वाजता कळेल असते तर तुम्ही जाणून घ्या की तुमची भीती काय आहे आणि मग तुम्हाला मार्ग आपोआप की ही भीती हो। आपल्याला का वाटते आणि मग ती भीती तुम्ही दूर करू शकल कुठल्याही क्षेत्रामध्ये स्टॉक मार्केट असं नाही कुठल्याही जगातल्या क्षेत्रामध्ये असंच चालतं की पहिले माणूस छोट्यानी सुरुवात करतो अगदी छोटस त्याच्यामध्ये ज्याच्यात फार काही नुकसान होणार नाही चटका बसेल फक्त एवढ्या गोष्टींनी सुरुवात करायची आणि नंतर कॉन्फिडन्स आपाप येतो गाडी चालवताना कसं असतं तेव्हा सायकल आपण शिकतो तेव्हा सायकलीला मागे दोन वेगळी ती लावतात त्यामुळे तोल गेला तरी आपण पडत नाही पण त्याच्यानंतर एकदा आपल्याला कॉन्फिडन्स आला की ती आपण काढून टाकतो आणि मग सायकल चालवायला लागतो शेअर एक्झॅक्टली तसंच निश्चितच म्हणजे एकंदरीत असं म्हणता येईल की आज काही सरप्राइजेस आपल्या प्रेक्षकांना मिळणार आहेत आणि अगदी काही मिनिटांमध्ये वेबिनार सुरू होणार आहे त्याच्यामुळे तुम्ही जाऊ जाऊ शकता शकता सरांशी बोलू शकता आणि दुसरं म्हणजे तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर इथं नंबर दिलेले आहेत त्याच्यावरही तुम्ही संपर्क करू शकता दरम्यान सर खूप खूप धन्यवाद तुम्ही इथे आलात आणि एवढं छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल आणि यासोबतच आजच्या आपल्या धन की बात या विशेष कार्यक्रमात वेळ झाली इथे सामण्याची पुन्हा भेटूयात नवीन विषयासह तोपर्यंत पाहत राहा साम टीव्ही